प्लीज मैसेज करना. हैप्पी होली भाई. बाल आम्हाला इथं होळीवर अशी टांगून वरती वरती काय माती काय इथं असली होळी. हॅलो गाईज, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. आणि मित्रांनो, माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हा सगळ्यांना हॅप्पी 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 होळी. इकडे मम्मी पप्पा वगैरे थोडं काम करतात, मी तुम्हाला दाखवतो. कारण आज रात्री होळी आणि किती एन्जॉय करतात मी ते तुम्हाला सगळं दाखवणार आहेत. चला भेटूया. आणि आम्ही आलो होतो दादूच्या घरी आणि दादूच्या घरी पुरणपोळी बनवली होती. या पुरणपोळी खायला. तो सिम्मी भी आई थी नेरल क्योंकि उसको काम था दादूस के घर पे साड़ियों का, तो वो हो चुका है. और हम लोग होली नहीं खेल रहे. अगर आपकी इच्छा होगी हमारा होली का दोनों का ब्लॉग आए तो कमेंट करना, वो वीडियो लेके आएंगे अगर आपकी फरमाइश होगी तो. और तब तक मैं आप लोगों को दिखाता हूँ हमारे रीति रिवाज में होली कैसी होती है, कितना धमाल होता है. तो आज रात को होली जलेगी तब कैसा क्या होता है वो मैं आप सबको दिखाऊंगा. तो चलो मिलते हैं. जा आराम से. तर मित्रांनो, मी आलोय आता घरी आणि संध्याकाळ झाले, सिम्मीचं काम झालं, तिला ट्रेन मध्ये बसवलं आणि घरी पाठवलं. आणि आज रात्री आमच्याकडे होळी पेटवताना किती एन्जॉय होतो आणि किती मजाक मस्ती होते ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर चला आता डायरेक्ट भेटूया होळी पेटवताना. आणि आई बघा काय बनवते. आळू वडे आहेत मित्रांनो, हे आळ्याची पानं आणि ह्या अशा आमच्याकडे आळू वड्या बनवतात. तर तुमच्या आळू वड्यांना काय बोलतात ते नक्की सांगा. ही आमची होळी आहे आणि होळीचे ते सगळे लहान मुलं लेडीज जमा होतात आणि सगळे नैवेद्य घेऊन येतात. भात भाजी जे पण असेल ते नैवेद्य दाखवायचं असतो होळीला, होळी पेटवायच्या आधी. ए फ्यू मोमेंट्स लेटर. आमच्याकडची अशी होळीचा सण साजरा केला जातो. तर असं आमच्याकडे ते नैवेद्याच्या बरोबर बांधलेलं असतं, म्हणजे होळीचे ते गोड आट्या बोलतात त्याला आणि खोबरं, तर ते असं पोरं काढून घेतात खाल. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की हे जे लोक ओरडतायत ते काय म्हणून, जे आदिवासी लोक आमचे आहेत त्यांना माहिती आहे. आणि ज्यांना माहिती नाही मी त्यांना सांगतो की हे एक आमच्यात प्रथा असते होळीच्या दिवशी, होळी पेटवण्याच्या आधी आणि होळीच्या पेटवल्यानंतर आरोळी दिली जाते. म्हणजे आमचा जो गाव आहे त्याचा अपोजिट कुठला गाव असेल म्हणजे डोंगरापलीकडे, तर त्यांच्यासाठी असं एक उखाण्यासारखं जे असतं म्हणजे प्रथा आरोळी देणं त्याला बोलतात. तसं असतं आणि कुणाला राग येत नाही कारण होळीमध्ये ह्या अशा नवीन लग्न झालेलं नवऱ्या. आमच्या इकडे रीतिरिवाज असतो, ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं त्यांना असं गोल फिरायला लागतं एक कलोरी सोबत. आणि इकडे असा आकडा पकडलाय दोघांनी लाकड, म्हणजे त्याच्या आतूनच फिरायला लागतं. आणि ही दोन जणांनी जी काठी पकडले तर ते दोन जण असतात लग्न झालेले, त्यांना अजून आगीकडे ढकलतात कारण मजा येते. ए बुझ जा,
आम्हाला इथं होळीवर पाहिजे पाच फळा देऊन अशी टांगून वरती वरती भले एकापेक्षा दोन दोन दे एकापेक्षा दोन दोन दे पण दे गालेल काय तुम्हाला लाजू वाटत कॅन्सल करी काय काय नाव आहे मावडाय बघत बाऱ्यासून काहीच फायदा ना मावडाय बघत बाऱ्यासून काहीच फायदा ना सोडून देईल द नेक्स्ट डे सो गाइस हॅप्पी होली सो गाइस हॅप्पी होली और मेरा आज आवाज बैठ गया है क्योंकि मेरा शूट था उधर थोड़ा हंसी मजाक करते करते चिल्ला के गला बैठ गया तो गाइस मैं सोया था कुछ प्लान नहीं था होली का और सुबह सुबह हमारे यहाँ ना दोस्त लोग क्या करते कि पूरा बैंजो पार्टी लेके सब ऐसे गांव गांव जाते मतलब होली खेलने के लिए तो आप देख सकते हो नियम में सूटा वैसे कलर लगा है तो क्या क्या आज के दिन इंजॉय होता है वो मैं आप सब दिखाऊंगा आप लोगों को तो वीडियो ऐसे कंटिन्यू करो तो गाइस ऐसे मतलब बहुत सारे बच्चे आते किसी को भी घर से पकड़ के बाहर कलर पूरे उसके आंग पे डालते खूब बहुत इंजॉय करते तो मैं आप लोगों को दिखा था और पूरा हमारा गांव मतलब विलेज जो गांव साइड है हमारा कैसे मतलब होली इंजॉय करते हो यह हमारे गांव का मंदिर है गणपति बापा का और ये आसपास सब घर है इधर मतलब 30x35 घर है सब प्रत्येक घरात ना ज्यांच्या घरी जाऊन आजवणार ना त्यांच्या घरात ना 50 रुपये 100 रुपये 10 रुपये काय नाही येतात गीत असली होळी
सगळे राग बी का काय चला भाई हॅपी होली। तर मित्रांनो फुल मजा आली आणि आता आज दिवसभरात निसता असा राडा असणार की ज्यांच्या पण घरी जाणार पाणी त्यांचं असो की काय पण असो ती भांडी घासायची राख असते वगैरे सगळे घेऊन आज सगळ्यांच्या अंगाविंगात सगळे असं टाकणार कलर समजून आणि कोण काय बोलत नाही कारण आज होळी आहे त्याच्यामुळे कोणच काय बोलत नाही। तुम्ही बघू शकता आपला अवतार पूर्ण मला तर झोपेतून उठवला आणि सगळे मित्रच आहेत तर खूप मजा आज दिवसभरात म्हणजे इकडे तिकडे फिरत राहणार सगळेजण असत गाजावाजामध्ये आणि आमच्याकडे कसं असतं की जो पण खुशीने 10 काय 5 रुपये का ना देऊ काय पण देऊ ते खुशीने प्रत्येक घरातनं असे पैसे देतात आणि मग त्या पैशांची काय ना काय अशी पार्टी वगैरे केली जाते। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। ताई बाबा आणि आई चालले आता काय आहे दान दान सुखात घालायला ताईने काहीतरी खायला आणलंय काय ताई मला सांगते की ते काय बनवलंय ते पण मला समजत नव्हतं तिच्या भाषेत कारण तिला बोलता येत नाही ना मग ती बाबांकडे गेली की नीला सांगा काचा कलिंगडचा। तर ताईने जे बनवलंय ना ते कलिंगडचं बनवलंय मी तुम्हाला दाखवतो। काल सिम्मी घरी आली होती तर ती कलिंगड घेऊन आली होती त्याची जेली बनवले खूप भारी लागते खायला। तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आम्ही खूप एन्जॉय केला खूप मजा केली दुसऱ्या गावातले मित्र आले होते त्या लोकांनी पण इथे फुल एन्जॉय केला। आणि मित्रांनो कसं वाटलं आमच्याकडलं विलेजचं जे होळीचं सण साजरा आणि रंगपंचमीचं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सिम्मी आणि माझे ते रंगपंचमी खेळताना आणि डान्सची व्हिडिओ काय असणार त्यामध्ये जर तसा ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा तुमच्यासाठी नक्की आम्ही घेऊन येऊ आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। आणि जे पण आपल्या चॅनलवरती असतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला खूप सारे व्हिडिओ आता पुढे बघायला भेटतील। थँक्यू।